तर नमस्कार मित्रांनो, विषय असा की आम्ही सगळे स्टुडिओतच झोपलेलो, कारण रात्री वाजले आम्हाला बरोबर अडीच आणि त्यांची वरात वगैरे सगळी संपली. आणि आत्ता मी आणि प्रथमेश दोघेही जाणार आहे, कारण रात्री जायचं होतं. मग एक मी म्हटलं झोपायचंच, त्याच्यामुळे आम्ही इथे झोपलो. आणि रात्री तर लई मजा, दोन वेळा आमची फेरी झाली निंब्यापर्यंत, कारण एकदा जेवायला गेलेलो परत तिथं त्यांचं घर बनण्याचं फुटेज घ्यायला गेलो. तर असं सगळी गंमत. आणि आज माझी इच्छा आहे की आज बऱ्याच दिवसात पवा जायचं. बघूया, पहिला घराकडं तर जातो, नंतर बघूया काय होतं. चला आवरूया पहिला घराकडे जाऊ. आजचा व्हिडिओ सकाळी 8 येणार होता, जास्त लेट होईल, कारण 2 दिवसापूर्वी मी डेट करून डायरेक्ट ठेवलेला. आज परत मला एडिट करायला पाहिजे. तर चला आमच्या मावशींची गाडी आहे. तर मित्रांनो, तुम्ही आमच्या मावशीची कार बघितलं असा, ते घर मागच्या दाखवलेलं ते. आणि आता त्यांनी 8 दिवसानंतर लगेचच कार घेतली त्यांनी. तर की आज गेलं ती कोल्हापूरला पाहुण्यांच्याकडे परत. तर मी घरात आहे दिवसभर, कारण आज काय कुठला प्लॅन नाही आमचा. आणि घरात मी 1 सेकंद पण झोपला नाही, कारण एवढं गरम आले. कारण आमच्या घरात आहे पत्रा, तिथं भयानक गरम होतं. तर मी आता फिरत आणि परत आले, हातपाय तोंड धुतले आणि सर्व वाऱ्याला शेतात आलो डायरेक्ट मी. तर मला जांभळं खायला म्हणजे आमच्या तिथं भेटली, अजून काय खाली नाही थोडा, ते खायची इच्छा झाली आहे माझी. तर इथं पण आहे, पण आमच्या तिथली जांभळं आहेत. नंतर कोणतरी सोबत घ्यायचं आणि काढायची. तर चला जरा असं फिरून या, झाडाखाली फिरून यायचं, कारण घरात टोटली एवढी गरमी आहे. अरे बाबा, नको वाटायला घरात थांबायला. तर मी आता आलो फिरत फिरत. चला, पावसाळ्याची तयारी करायला पक्षी. तर मित्रांनो, विषय कसा आहे की मी जांभळं खायची माझी एवढी इच्छा आली, निम्या झाडापर्यंत चढलो आणि तिथनं परत खाली उतरलं, कारण एवढे लांब उंच झाड आहे ते आणि चढाई ना वरती थरथरा लागला. मग खाली उतरलं, अजून एक जण चढला आहे, त्याला काय जांभळं गावत नाही, ते 2 मिनिटात खाली येणार. तर जांभळं खायची आहेत ना, काय पण प्लॅन असेल. मी शिडी आणणार, काहीतरी करणार, खरं काढणार जांभळ. तर मी जाऊन शिडी घेऊन आलो, परत इथे चढलो, कारण निम्यात ना तिथनं पण वर मला चढाय ना. आता ह्यो चढलाय, म्हणजे नेमकं काय करायला आमचं मला माहित नाही, पण जांभळं खाणार. तर आता जांभळं खाय मिळणार, कारण हे वरती चढलाय आणि जांभळ पिशवीत भरा झालो आहेत. खाली आल्यावर तुम्हाला दाखवतो जांभळं कसे आहेत, खाऊन पण दाखवतो. तर जांभळं आता दिल्यात मला वरनं खायला, एक घस टाकलेला खाली. गोड आहे जांभळं, नंतर तुम्हाला दाखवतो किती काढलं. तुला जांभळं काढणार नाही, ते झाडं कशाला तोडणार. तर अशी जांभळं काढली आहे ना, आणि आपण आता जांभळं खातोय, ताजी ताजी जांभळं. एक नंबर गोड आहेत, आणि माझ्यासोबत 2 पोरं पण आहेत. हे एक आगाव आहे, हे 2 नंबर जागाव, हे 3 नंबर जागाव,